लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ही मुलाखत घेतली आहे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने. विशेष म्हणजे या मुलाखतीत राजकारणाविषयी एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. मोदींचं खाजगी आयुष्य कसं आहे हे या मुलाखतीत जाणून घेण्याचा प्रयत्न अक्षयने केलाय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुलाखत घेणाऱ्या अक्षय कुमारवर टीका केली आहे. अक्षयच्या विविध चित्रपटांचा फोटो आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो पोस्ट करत मुंडे यांनी लिहिलंय, सोचता था कि वो कितने मासूम थे, कैसे क्या हो गए देखते देखते. या बॉलिवूड गाण्याच्या माध्यमातून मुंडे यांनी अक्षय कुमारला टोमणा मारलाय. अरे इंटरव्ह्यू होता की कौतुक सोहळा, आजपर्यंत अक्षय कुमारला मी ज्युनियर मनोज कुमार समजत होतो, हा तर भक्त निघाला, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी अक्षयला चिमटा काढलाय. मी आपल्याला सांगतो, 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान पदाचा उमेदवार आपल्याला दिला नव्हता. सपनों का सौदागर दिला होता. 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवली आणि ती साधे सुधे स्वप्न ना. अच्छा दिनच स्वप्न दाखवलं, 15 लाखाचं स्वप्न दाखवलं. मला आणखी नाही भीती आहे ती मोदी इथं सभेला येतील याची नाही, कुठल्या तरी भाषणात नाही तर टीव्हीवर. आजकाल मुलाखती चालू झाल्यात आणि मुलाखती सुद्धा अक्षय कुमार घेतोय. त्याच्यावर मी नंतर बोलेल, पण एखाद्या वेळेस मतदानाच्या अगोदर मोदी टीव्हीवर येतील आणि म्हणतील की पिछली बार मैंने कहा था विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा. पिछली बार जरा विदेश में पैसा कम था, पिछले 5 साल में बढ़ गया है, इसलिए अब 15 की बजाय मैं 25 लाख दूंगा. तिकड़ा मोदी चा भाषण झालं रे झालं कि गावा गावातले लावारिस अंधभक्त लगेच मतदाराच्या मागे फिरणार, म्हणणार बघा आता मोदी 25 देणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला 6,000 देणार आहे. असे जर कोण 2-3 दिवसात तुम्हाला भेटले तर त्यांना एवढंच म्हणा की मोदीचे पहिले 15 आणि नंतरचे 10 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील, पण मतदान होईपर्यंत तू 4-5 लाख उसने दे, पुढचे पुढे बघू. 15 लाखाच्या नावाने फसवलं. अरे 5 वर्ष या देशातल्या जनतेला एवढं वेडं काढलं की एवढ्यावर तुम्हाला बस झालं नाही. आता काल अक्षय कुमारांनी नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. मुलाखत घ्यावी, देशाच्या पंतप्रधानांनी ती द्यावी, आमचं काय म्हणणं नाही. अक्षय फक्त माझ्यासारख्याला एवढाच आहे की मोदी साहेब म्हणले मी माझ्या आईंना काही पैसे पाठवत नाही, पण ज्या ज्या वेळेस मी आईंचं दर्शन घेतो आई मला 25 रुपया देतात. मला भोसरीत सगळेजण एकटाच एकदाच फिरा आणि 25 पैसे 25 पैसे आणून दाखवा. काय चाललंय?